Hello students, welcome to my channel. If you learn something from this video, then subscribe my channel, like it, share it. For your queries, drop your message in comment box. या लेक्चर सीरीज मध्ये आपण 10th स्टँडर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड सायन्स 2 चा सिलेबस कव्हर करणार आहोत. आता सायन्स 2 चा सिलेबस का कव्हर करणार आहोत? कारण मी काही 10th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसोबत बोलले आणि त्यांना एक प्रश्न विचारला की कुठला सब्जेक्ट तुम्हाला डिफिकल्ट वाटतो. बऱ्याच जणांनी उत्तर दिलं सायन्स 2. म्हटलं का, काय कारणं आहेत? तर मला तीन कारणं भेटली. पहिलं, हा खूप डिफिकल्ट आहे. सेकंड, लेंदी आहे. आणि थर्ड, बोरिंग आहे. ओके, ह्या लेक्चर सिरीजमधून आपण ही तिन्ही कारणं बाजूला टाकून नव्याने सायन्स 2 शिकणार आहोत. म्हणजे आपण सायन्स 2 ला इंटरेस्टिंग बनवायचं, शॉर्ट बनवायचं आणि इझी टू अंडरस्टँड बनवायचं. ओके, सो आपण सुरू करूया. फर्स्ट चॅप्टर, दॅट इज हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, दॅट इज युअर फर्स्ट चॅप्टर इन युअर सिलॅबस. ओके, सो हेरिडिटी, हेरिडिटी म्हणजे नेमकं काय? ओके, आपण बऱ्याच वेळा आपल्या एखाद्या मित्राला बोलतो, तू तुझ्या वडिलांसारखा दिसतोस, किंवा एखाद्या मैत्रिणीला बोलतो, तुझा रंग तुझ्या अगदी आईसारखा आहे, किंवा तुझे केस तुझ्या आईसारखे आहेत. आपण असं म्हणतो म्हणजेच आपण त्यांना ॲक्च्युअल सांगत असतो की तुझ्या आईचा हा बायोलॉजिकल कॅरेक्टर तुझ्यामध्ये आलेला आहे. ओके, आपण एखाद्या मुलीला बोलतो तुझा रंग तुझ्या आईसारखा आहे, म्हणजे आपण तिला सांगत असतो तुझ्या आईचा रंग हा जो बायोलॉजिकल कॅरेक्टर आहे हा तुझ्यामध्ये ट्रान्सफर झालेला आहे. मग हेरिडिटी म्हणजे काय? द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन वाय जीन्स. आपल्या बॉडीमध्ये जे जीन्स आहेत ते रिस्पॉन्सिबल असतात ह्याला, इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अदर जनरेशन वाय जीन्स इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. ओके, आता ह्या हेरिडिटीचा इम्पॉर्टंट जो अभ्यास आहे, किंवा जसे लॉज बोलले की आपल्याला न्यूटन्स आठवतो, तसं जेव्हा आपण हेरिडिटी हा विषय घेतो, ह्या विषयावर चर्चा होते, ह्या विषयाचा अभ्यास होतो, तेव्हा याच्यावर सगळ्यात जास्त काम कोणी केलेलं आहे? तर ग्रेगॉर जोहन मेंडल या सायंटिस्टनी. सो ही इज द पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. आज जे काही जेनेटिक्सवर जो काही अभ्यास होतो त्याचा पायोनियर म्हणजे पाया कुणी घातलेला आहे? तर ग्रेगॉर जॉहन मेंडल. ओके, आता ह्या जो हेरिडिटी सब्जेक्ट आहे, जीन्स कसे ट्रान्सफर होतात, हेरिडिटी कशी ट्रान्सफर होते, ह्याचा जो अभ्यास आहे तो काही टप्प्यांमध्ये सुरुवातीला झालेला आहे. आता खूप होतो, पण ह्याची डेव्हलपमेंट सुरुवातीला कशी झाली? तर ही अशी झालेली आहे. 1901 म्युचेशनल थेअरी आली. ओके, तर व्हॉट इज मीन बाय म्युचेशनल थेअरी? मला वाटतं म्युचेशन हा वर्ड तुम्ही कोविडमध्ये ऐकला असेल. ओके, म्युचेशन झालं व्हायरसचं, म्हणजे व्हायरसमध्ये थोडा चेंज झाला. म्युचेशनल थेअरी म्हणजे नेमकं काय? मी माझ्या आईसारखी दिसते, पण मी माझ्या आईसारखी 100% दिसत नाही, मी कदाचित 40-50% माझ्या आईसारखी दिसत असेल. मग उरलेले जे 40-50% माझ्या चेंजेस झालेले आहेत, दॅट इज नथिंग बट म्युचेशन. ओके, सो ही जी म्युचेशनल थेअरी आहे ती 1901 आली. कुणी आणली? ह्युगो डी व्हॅरीजने आणली. ओके, ह्युगो डी व्हॅरीजने आणली म्युचेशनल थेरी 1901. त्याच्यानंतर लगेच पेड क्रोमोझोम्स सापडले. कुणाला सापडले? वाल्ट सटानला सापडले. म्हणजे म्युचेशनल थेरी आणि पेड क्रोमोझोम्स हे 1901 आणि 1902 लगेच झालेली डेव्हलपमेंट आहे. नंतर 1944 माइलस्टोन, दॅट इज DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल, हा माइलस्टोन आहे. ह्याच्यानंतर सगळं चेंज झालं, कारण आपल्या बॉडीमध्ये जे जे काही जीन्स आपण ज्याला म्हणत होतो ते जीन्स कुणामुळे येतात, त्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? तर हा DNA रिस्पॉन्सिबल आहे. सो DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. ओके, हे कोणी शोधून काढलं? ओस्वाल्ड मॅक्लीन अँड कोलिन. ओके, मला वाटतं ही नावं तुम्ही ऐकली असाल, कारण DNA म्हटलं की ह्या तिघांची नावं येतात, ओस्वाल्ड मॅक्लीन अँड कोलिन. ओके, सो DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. आणि नंतर नेक्स्ट टर्ममध्ये त्याच DNAचं सिंथेसिस, तोच DNA कोणाचं सिंथेसिस करतो? तर प्रोटीनचं सिंथेसिस करतो, दॅट इज प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ DNA. इन 1961 नेम ऑफ द सायंटिस्ट जेकब अँड मोनाड. म्हणजे आपण फोर स्टेप्स बघितल्यात, ह्याच्यावर जर तुम्हाला शॉर्ट नोट आली तर तुम्हाला ती फोर स्टेप्समध्ये लिहायची आहे. ओके, इयर लक्षात ठेवणं फार सोपं आहे, कारण 1901 1902, त्याच्यानंतर मोठा गॅप आहे 1944, आणि 1944 माइलस्टोन आहे DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. ओके, आणि त्याच्यानंतर प्रोटीन सिंथेसिस कोण करतं? तर DNA करतं. सो फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज म्युचेशनल थेरी लक्षात ठेवायचा, सेकंड पेअर्ड क्रोमोझोम, थर्ड DNA अँड फोर्थ प्रोटीन सिंथेसिस. सो दॅट इज अबाउट युअर डेव्हलपमेंट ऑफ हेरिडिटी स्टडी ऑर डेव्हलपमेंट ऑफ जेनेटिक स्टडी.
ओके सो आपण हे जे काय हेरिडिटी आणि जीन्सबद्दल किंवा जेनेटिक्सबद्दल बोलतोय हे का बोलतोय ह्याचा ॲडव्हॅन्टेज काय आहे ओके सो व्हॉट आर द ॲडव्हॅन्टेजेस सो दीज आर द ॲडव्हॅन्टेजेस व्हॉट आर द ॲडव्हॅन्टेजेस ऑफ दिस जेनेटिक्स स्टडी ओके फर्स्ट इज हेल्थ ॲडव्हॅन्टेज आता हा हेल्थ ॲडव्हॅन्टेज कसा असतो समजा मला डायबिटीज आहे तर मला माहिती असेल की माझ्या मुलाला तो होण्याची शक्यता आहे मग फर्स्ट मी त्यांचं प्रिव्हेन्शन करेन म्हणजे आधीच काळजी घेईन त्यांना होऊ नये म्हणून समजा झाला तर त्याची योग्य ती ट्रीटमेंट करीन आणि त्याला बरं करीन सो प्रिव्हेन्शन क्युअर अँड ट्रीटमेंट जर आपल्याला एखादा जेनेटिक डिसीज असेल तर आपल्याला ऑलरेडी तो माहिती असतो की तो सेकंड जनरेशनला पास आऊट होणार आहे मग आधीच आपण त्याचं प्रिव्हेन्शन घेऊ शकतो क्युअर करू शकतो ट्रीटमेंट करू शकतो सो दॅट इज अवर हेल्थ बेनिफिट ड्यू टू दिस जेनेटिक्स ओके सेकंड इज हायब्रिड प्लांट्स अँड ॲनिमल्स हे खूप महत्त्वाचं आहे ओके आपण जे आजकाल सगळे ग्रेन सेल्स सगळे वापरतो हे सगळे हायब्रिड असतात तर हायब्रिड म्हणजे काय समजा तुम्ही गव्हाची एखादी क्वालिटी घरात यूज करताय ओके ही क्वालिटी कशी बनवलेली असते दोन टाईपचे गहू असतील समजा एका गव्हाचं प्रोडक्शन खूप चांगलं आहे म्हणजे उत्पादन खूप चांगलं येते पण क्वालिटी चांगली नाही आणि दुसऱ्या गव्हाची क्वालिटी खूप चांगली आहे पण उत्पन्न चांगलं मिळत नाही अशावेळी ह्या दोन्ही जातींना एकत्र केलं जातं संक्रमित केलं जातं हायब्रिड केलं जातं ओके आणि मग आपल्याला एक अशी क्वालिटी मिळते गव्हाची एक अशी क्वालिटी मिळते की ज्याच्यामध्ये उत्पन्न पण खूप चांगलं मिळतं प्रोडक्टिव्हिटी पण जास्त असते आणि त्याची क्वालिटी पण खूप चांगली असते ओके सो दॅट इज नथिंग बट हायब्रिड प्लांट्स अँड ॲनिमल्स जर्सी गायींचं वगैरे जे उदाहरण आहे ते हायब्रिड असतात ओके सो दॅट इज नथिंग बट हायब्रिड प्लांट्स अँड ॲनिमल्स नेक्स्ट मायक्रोब्स इन इंडस्ट्री तर मायक्रोब्स इन इंडस्ट्री म्हणजे काय काही इंडस्ट्रीमध्ये ड्रग इंडस्ट्रीमध्ये फूड इंडस्ट्रीमध्ये मायक्रोब्सचा यूज केला जातो आता मायक्रोब्सचा जेव्हा यूज केला जातो तेव्हा स्मॉल अमाऊंटमध्ये मायक्रोब्स टाकले जातात आणि मग ते मल्टिप्लाय करतात स्वतःला 2 × 4 = 8, 8 × 16 ओके पण आपल्याला माहिती असतं जेव्हा आपण 2 मायक्रोब्स टाकतो की 16 मायक्रोब्स जे फॉर्म होणार आहेत त्यांची क्वालिटी काय असणार आहे का माहिती असतं कारण आपल्याला त्यांचं जेनेटिक कॅरेक्टर माहिती असतं सो दॅट इज मायक्रोब्स इन इंडस्ट्री ओके सो 3 पॉईंट लक्षात ठेवायचे हेल्थ म्हणजे जे जेनेटिक डिसीज असतात त्याचं आपण प्रिव्हेन्शन करू शकतो क्युअर करू शकतो ट्रीटमेंट करू शकतो सेकंड हायब्रिड प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड थर्ड मायक्रोब्स इन इंडस्ट्री ओके सो दिस इज ऑल अबाउट युअर हेरिडिटी टर्म ओके नेक्स्ट एक टर्म तुम्हाला सुरू होते जी DNA RNAशी कनेक्टेड आहे ती टर्म आपण बघूया आणि त्याच्यानंतर डिटेलमध्ये RNA DNA बघूया ओके सो व्हॉट इज सेंट्रल डोग्मा ओके सेंट्रल डोग्मा म्हणजे समजा आपण आपल्या बॉडीला इमॅजिन केलं तर आपल्या बॉडीचं सेंट्रल फंक्शन मेन फंक्शन म्हणजे सेंट्रल डोग्मा तर मेन फंक्शन काय आहे आपल्या बॉडीचं प्रोटीन सिंथेसिस हे प्रोटीन सिंथेसिसची जी इन्फॉर्मेशन असते प्रोटीन सिंथेसिस कसं होणार आहे त्याची जी काही इन्फॉर्मेशन असते ती DNAमध्ये स्टोअर्ड असते ओके सो इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर इन DNA ओके सो द प्रोटीन सिंथेसिस आर सिंथेसाइज्ड विथ द हेल्प ऑफ DNA वाया RNA इट्स कॉल्ड एज सेंट्रल डोग्मा प्रोटीन सिंथेसिसची ही जी काही प्रोसिजर आहे त्याला सेंट्रल डोग्मा म्हणतात मग ह्या प्रोसिजरमध्ये काय येतं पहिलं असतं प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन ती इन्फॉर्मेशन कुठे स्टोअर्ड आहे DNAमध्ये आणि DNAमध्ये जर इन्फॉर्मेशन स्टोअर्ड आहे तर RNA ती इन्फॉर्मेशन वापरतो आणि प्रोटीन सिंथेसिस बनवतो म्हणजे प्रोटीन सिंथेसिस बाय DNA विथ द हेल्प ऑफ RNA और वाया RNA इज नथिंग बट सेंट्रल डोग्मा हे DNA RNA तुम्हाला थोडं डिफिकल्ट वाटत असेल आपण नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये ते खूप सिम्पल करूया ओके आता आपण 3 टर्म बघणार आहोत ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या तिन्ही टर्म DNA RNA आणि प्रोटीन सिंथेसिसशी रिलेटेड आहेत आता DNA RNA प्रोटीन सिंथेसिस म्हटलं की आपलं खूप कन्फ्युजन होतं ओके पण त्या गोष्टी समजणं खूप महत्त्वाचं आहे तरच ह्या 3 टर्म्स समजते ओके आपण ह्या 3 टर्म्स आणि DNA RNA प्रोटीन सिंथेसिस जरा बाजूला ठेवूया मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ती गोष्ट आहे का ओके एक डॉन असतो ओके खूप श्रीमंत असतो खूप पैसे कमावलेले असतात त्यांनी आणि हा डॉन काय करतो एक बंगला बांधतो ओके हा त्या डॉनचा बंगला आहे ह्याने बंगला बांधला छान बंगला आहे एकदम ओके हा डॉन आहे आता हा डॉनला इथे राहायचं असतं पण त्याला काम नसतं करायचं म्हणून तो काय करतो एक नोकर हायर करतो रघू नावाचा ओके हा डॉनचा बंगला आहे बी हा डॉन आहे ह्या डॉननी ह्या बंगल्यामध्ये तो राहतो
पण ह्या बंगल्यात त्याला काम नाही स्वतःला करायचं. त्या बंगल्यामध्ये जे काय होणार ते त्यालाच हँडल करायचं आहे, पण स्वतः काम नाही करायचं. म्हणून तो एक नोकर हायर करतो रघु नावाचा. आता रघु अजून हुशार असतो, तो काय करतो माहिती आहे का, स्वतःच्या अंडर अजून 3 नोकर ठेवतो. म्हणजे डॉन याला हायर करतो आणि हा अजून 3 हायर करतो. एक त्या 3 नाव असतात MT आणि R. आता ह्या बंगल्याचं कामकाज कसं चालतं ते आपण बघूया. ओके, हा बंगल्याचं काम कसं होणार हा डीच ठरवतो, डॉनच ठरवतो, बाकी कोणीच ठरवत नाही. हा बंगल्यामध्ये काय जेवण बनणार, कसं फर्निचर असेल, काय कसं असेल हे फक्त हाच ठरवतो, डॉन ठरवतो. पण हा स्वतः काम करत नाही, हा याला सांगतो. याने काय केलेले आहेत, स्वतःच्या अंडर 3 नोकर ठेवलेले आहेत. मग डॉन जी काय इन्फॉर्मेशन आहे घर कसं चालवायचं ही इन्फॉर्मेशन कोणाकडे आहे, तर डॉनकडे आहे. मग हा रघु काय करतो, ह्याला सांगतो जा इन्फॉर्मेशन घेऊन ये. ओके, मग हा एम नोकर या डॉनकडे जातो, हा एम नोकर या डॉनकडे जातो आणि ह्याला सांगतो मला इन्फॉर्मेशन दे. डॉन त्याला इन्फॉर्मेशन देतो, बाबा हे असं करायचं आहे, हे असं करायचं आहे, किंवा आपण जेवण बनवण्याची प्रोसिजर करूया. डॉन सांगतो हे 4 पदार्थ जेवणात बनव. ओके, हा एम जो आहे तो ह्याच्याकडे जातो, ते 4 पदार्थांची लिस्ट घेऊन येतो. पण एम थोडा आगाऊ आहे, तो काय करतो माहिती आहे का, एका पदार्थामध्ये चेंज करतो. आणि ही जी काय इन्फॉर्मेशन एमने आणलेली असते ती इन्फॉर्मेशन तो ट्रान्सफर करतो ह्या टीकडे. आता ह्या टीचं काम काय आहे, तर ट्रान्सपोर्टचं काम आहे. म्हणजे टी सगळं सामान गोळा करतो. ओके, टी काय करतो, सगळं सामान गोळा करतो. ह्या टीने सामान गोळा केलं आणि एकदा सामान गोळा केलं तर सगळं सामान ह्या आरला देतो आणि हा आर जेवण बनवतो. ओके, म्हणजे आपण इथे 3 ॲरो बघितलेत बघा. हा एम ह्याच्याकडून इन्फॉर्मेशन आणतो. आता हा एमची जी इन्फॉर्मेशन आहे ती सेम ह्या डॉनची जी इन्फॉर्मेशन आहे तशीच असते, पण एक चेंज असतो. ओके, हा एम आहे ती स्वतःची इन्फॉर्मेशन टीला देतो. ओके, म्हणजे याची इन्फॉर्मेशन आणि ह्याची इन्फॉर्मेशन सेम असते. आणि मग हा स्वतः जे काय मटेरियल कलेक्ट केलेलं असतं ते मटेरियल आरला देतो आणि आर जेवण बनवतो. कळली, हा बंगला आहे डॉनचा आहे, डॉन म्हणणार तेच ह्या बंगल्यामध्ये होणार. म्हणजे इन्फॉर्मेशन डॉनकडे आहे, पण काम कोण करणार आहे, हा आर करणार आहे. या आरचे 3 नोकर आहेत. हा एम मेसेज आणतो, जसा आहे तसा मेसेज आणतो, पण थोडासा चेंज करतो. ओके, त्याच्यानंतर ह्या इन्फॉर्मेशन ह्या टीला देतो. म्हणजे ह्याची आणि याची इन्फॉर्मेशन सेम आहे, एक चेंज आहे. त्याच्यानंतर याची आणि याची इन्फॉर्मेशन सेम आहे. ओके, आणि हा जी इन्फॉर्मेशन आणतो तेव्हा सामान गोळा करतो आणि ते सामान तो कोणाला देतो, ह्या आरला देतो. आता हा आर जो आहे ना तो जेवण बनवल्यानंतर ह्या एमच्या भोवती येऊन फिरत राहतो. किंवा जेवण बनवताना पण तो एमच्या भोवती असाच गंमत म्हणून फिरत राहतो. ओके, आता हे जी काही गोष्ट मी तुम्हाला सांगितली, म्हणजेच तुमचे DNA, RNA, प्रोटीन सिंथेसिस, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन आहे. कसं ते बघा आणि पक्क डोक्यात बसवा. हा बी म्हणजे तुमची बॉडी आहे जिथे प्रोटीन सिंथेसिस होतं. ओके, प्रोटीन सिंथेसिस होतं, हे प्रोटीन सिंथेसिसची प्रोसिजर आहे. आता ह्या प्रोसिजरची इन्फॉर्मेशन कोणाकडे असते, तर ह्या डीकडे असते. हा तुमचा DNA आहे. ओके, आता ही इन्फॉर्मेशन DNAला प्रोटीन सिंथेसिसचं जे काम करायचं आहे त्याची इन्फॉर्मेशन DNAकडे आहे. पण DNA प्रोटीन सिंथेसिस करतो का, नाही, तो करवून घेतो. कुणाकडून करवून घेतो, तर ह्या आरकडून करवून घेतो, RNA. ह्या RNAचे 3 टाईप आहेत, mRNA, tRNA आणि rRNA. आता हे कसे काम करतात बघा. हे समजलं तुम्हाला, हा प्रोटीन सिंथेसिस आहे, इन्फॉर्मेशन DNAकडे असते, DNA इन्फॉर्मेशन RNAला देतो आणि प्रोटीन सिंथेसिस करतो. हा RNA ह्या 3 काम करून घेतो. ओके, आता आपण ह्या टर्म्स बघूया. ट्रान्सक्रिप्शन हा जो पहिला ॲरो आहे, हा ॲरो म्हणजे तुमची ट्रान्सक्रिप्शन टर्म आहे. ट्रान्सक्रिप्शन काय टर्म आहे बघा, सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA. ह्याचा जो सिक्वेन्स आहे इन्फॉर्मेशनचा, इट इज कॉम्प्लिमेंटरी टू द DNA स्ट्रँड. मी तुम्हाला सांगितलं याची आणि इन्फॉर्मेशन आणि ह्याची इन्फॉर्मेशन सेम असते. सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA इज कॉम्प्लिमेंटरी टू द DNA स्ट्रँड, बट देअर इज वन चेंज
इन केस ऑफ आरएनए देर इज यूरासिल प्रेजेंट, बट इन केस ऑफ डीएनए देर इज थायामाइन प्रेजेंट. इट इज कॉल्ड एज ट्रांसक्रिप्शन. ओके, हा जो पहिला एरो आहे ह्याची इन्फॉर्मेशन आणि ह्याची इन्फॉर्मेशन सेम असते, फक्त आरएनएमध्ये यूरासिल आहे आणि डीएनएमध्ये थायामाइन आहे. दॅट इज नथिंग बट ट्रान्सक्रिप्शन. नेक्स्ट, ट्रान्सलेशन. यांनी जो मेसेज आणलेला आहे, एम आर एन एनी जो मेसेज आणलेला आहे, तो मेसेज ह्या टी आर एन एकडे गेला आणि त्या मेसेजनुसार ह्याने काय गोळा केले, अमायनो ॲसिड्स गोळा केले. सामान गोळा केलं मी म्हटलं ना, तसे ह्यांनी अमायनो ॲसिड्स गोळा केले. आता ह्यांनी जे अमायनो ॲसिड्स गोळा केले, ह्या अमायन टी एन ए ह्याची जी इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे टी एन एचे जे अँटीकोडॉन आहेत, ते ह्याच्या कोडॉन्ससारखेच आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत. टी आर एन ए, अँटीकोडॉन ऑफ टी आर एन ए इज कॉम्प्लिमेंटरी द सिक्वेन्स ऑफ कोडॉन ऑन एम आर एन ए. ह्याचे अँटीकोडॉन कुणासारखे आहेत, तर ह्याच्या कोडॉनसारखे आहेत, कारण हा ह्याच्याकडून जे इन्फॉर्मेशन घेतो आहे. सो दॅट इज नथिंग बट ट्रान्सलेशन, सॉरी ट्रान्सलेशन. ओके, आता ह्या टी आर एन एनी जे अमायनो ॲसिड्स आणलेले आहेत, हे अमायनो ॲसिड्स आर आर एन ए यूज करतं आणि रिबोजोम्समध्ये पेप्टाईड बॉन्ड फॉर्म करतं. आता ह्या रिबोजोम्समध्ये पेप्टाईड बॉन्ड करत असताना रिबोझोम एम आर एन एच्या पुढे मागे धावतं, एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत धावतं. ओके, पण धावताना 3 न्यूक्लियोटाइडचं डिस्टन्स ठेवतं भयकडे. टी आर एन एनी जी अमायनो ॲसिड्स आणलेले असतात, त्याचा पेप्टाईड बॉन्ड फॉर्म करतो. कोण पेप्टाइड बॉन्ड ॲक्च्युअल फॉर्म करतं, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस करतं. कोण करतं, तर आर आर एन ए कुठे करतं, रिबोझोम्समध्ये करत आहे. आणि हे जे रिबोझोम्स असतात, ते मूव्ह होत असतात ह्या एम आर एन एच्या भोवती. ओके, बाय डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन. एका ट्रिपलेट कोडॉन म्हणजे ट्रिपलेट समजा असा असेल. ओके, तर तुमचा हा आर आर एन ए रिबोज, हे जो रिबोझोम आहे आर आर एन एचा रिबोझोम, आर आर एन ए कुठे असतात, रिबोझोम्समध्ये असतात, तर तो असा फिरतो. ओके, त्या ट्रिपलेटच्या डिस्टन्सने फिरतो. दॅट इज नथिंग बट ट्रान्सलोकेशन. पुन्हा एकदा बघा, एम आर एन एची इन्फॉर्मेशन डी आर एन एसारखी असते, एक चेंज असतो फक्त. दॅट इज नथिंग बट ट्रान्सक्रिप्शन. टी आर एन एची इन्फॉर्मेशन अगदी एम आर एन एसारखी असते, त्यानुसार तो अमायनो ॲसिड्स कलेक्ट करतो. दॅट इज नथिंग बट ट्रान्सलेशन. कलेक्ट केलेले अमायनो ॲसिड्स तो आर आर एन एला देतो, आर आर एन ए त्या अमायनो ॲसिड्सचा पेप्टाईड बॉन्ड फॉर्म करतो, आणि आर आर एन एचे जे रिबोझोम्स असतात, ते रिबोझोम्स ह्याच्या भोवती फिरत असतात, एम आर एन एभोवती. दॅट इज नथिंग बट ट्रान्सलोकेशन. ओके, आता आपण दोन टर्म्स बघणार आहोत. त्यातली फर्स्ट टर्म आहे ट्रिपलेट कोडॉन आणि दुसरी टर्म आहे म्युचेशन. तर पहिलं आपण बघूया ट्रिपलेट कोडॉन. ओके, मग अशी आपण बघितलं की प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन कुठे स्टोअर्ड असते, तर डी एन एमध्ये स्टोअर्ड असते. ओके, मग डी एन एकडून ही इन्फॉर्मेशन कोण कॉपी करतं, तर मेसेंजर आर एन ए घेतो. ओके, आता ही जी इन्फॉर्मेशन स्टोअर्ड असते डी एन एमध्ये, ते काय इन्फॉर्मेशन असते, तर ती कोडमध्ये इन्फॉर्मेशन असते. अमायनो ॲसिडचे कोड असतात डी एन एमध्ये. आपण मगाशी डिस्कस केलं की डी एन एमध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर्ड असते. ओके, पण ती काय असते इन्फॉर्मेशन, तर ती अमायनो ॲसिड्सचे कोड्स असतात. फॉर एक्झाम्पल, मला जर एक्स अमायनो ॲसिड बनवायचं आहे, ओके, तर डी एन एमध्ये कसं स्टोअर्ड असेल, ए बी सी असं स्टोअर्ड असेल. आता हे ए बी सी आहे, ही इन्फॉर्मेशन आहे ह्या एक्स अमायनो ॲसिडची. ओके, ही इन्फॉर्मेशन आपला मेसेंजर आर एन ए घेऊन जातो. मग ही जी इन्फॉर्मेशन आहे, या अमायनो ॲसिडची इन्फॉर्मेशन ए बी सी म्हणून स्टोअर्ड आहे, ही 3 कोड्समध्ये स्टोअर असते. ए बी आणि सी म्हणजे 3 न्यूक्लियोटाइड्समध्ये स्टोअर असते. ओके, दॅट इज नथिंग बट द कोड ऑफ अमायनो ॲसिड्स. हा अमायनो ॲसिड आहे एक्स. द कोड ऑफ ईच अमायनो ॲसिड इज स्टोअर्ड ऑर इट कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. 3 न्यूक्लियोटाइड्स. ओके, दॅट इज नथिंग बट ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे कोडॉन इज नथिंग बट कोड. कोडॉन इज नथिंग बट कोड, पण ट्रिपलेट कोडॉन का, कारण त्या कोडमध्ये 3 कोणतरी प्रेझेंट असतात. हा कोडॉन आहे कोणाचा, ह्या अमायनो ॲसिडचा, पण ह्या कोडॉनमध्ये किती न्यूक्लियोटाइड्स आहेत, 1, 2, 3. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज ट्रिपलेट कोडॉन. ओके, ट्रिपलेट कोडॉन कळले तुम्हाला. आता हे प्रत्येक अमायनो ॲसिडचा एक वेगळा कोड असतो. ओके, हे अमायनो ॲसिड्स प्रोटीन सिंथेसिस करतात आणि प्रत्येक अमायनो ॲसिडचा एक वेगळा कोड असतो. तर एक खूप महत्त्वाची डेव्हलपमेंट होती, ट्रिपलेट कोडॉन ऑफ 20 अमायनो ॲसिड्स. आपल्या बॉडीमध्ये जे 20 अमायनो ॲसिड्स आहेत, त्यांचे काय काय कोड्स आहेत, हे 1968 डिस्कवर केले.
डॉक्टर हरगोविंद खुराना. ही इज अ इंडियन साइंटिस्ट हू वॉन द नोबेल प्राइज फॉर दिस डिस्कवरी. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, हा लक्षात ठेवा सगळ्यांनी. ट्रिपलेट कोडॉन ऑफ 20 अमायनो ॲसिड डिस्कवर्ड इन 1968 बाय डॉक्टर हरगोविंद खुराना अँड ही वॉन नोबेल प्राइज फॉर दिस. ओके, द नेक्स्ट टर्म इज म्युचेशन. म्युचेशन मगाशी मी तुम्हाला सांगितलं आहे, पण आता पुन्हा थोडंसं थिओरॅटिकल लँग्वेजमध्ये सांगते. म्युचेशन म्हणजे मी तुम्हाला सोप्या लँग्वेजमध्ये सांगितलं, मी माझ्या आईसारखी दिसते पण 100% दिसत नाही, मग जो काही चेंज असतो त्याला म्हणतात म्युचेशन. आता आपण ह्याला थोडं सायंटिफिक लँग्वेजमध्ये घेऊया. एनी न्यूक्लियोटाइड इन अ जीन चेंजेस इट्स पोझिशन, दॅट चेंज इज कॉल्ड एज दॅट चेंज इन अ जीन इज नथिंग बट म्युचेशन. तर मग पहिलंच एक्झाम्पल घेऊया आपण. ही हा एक्स आहे, म्हणजे हा अमायनो ॲसिड आहे, ह्याचे कोड काय आहेत, ए बी सी. आता असं कन्सिडर करा, हा जो अमायनो ॲसिडचा कोड आहे किंवा हा जो अमायनो ॲसिड आहे हा रिस्पॉन्सिबल आहे केसांच्या रंगासाठी. ओके, म्हणजे माझ्या केसांचा रंग समजा काळा आहे, तर हा काळा रंग का आहे, कारण हा सिक्वेन्स काय आहे, ए बी सी ए बी सी ए बी सी. आता काय होतं, जेव्हा माझे जीन ट्रान्सफर होतात माझ्या मुलांमध्ये, ओके, तेव्हा हा सिक्वेन्स असाच जायला पाहिजे, पण तो असा जात नाही प्रत्येक वेळी. काही वेळा काय होतं, असं ए बी सी ए बी सी ए सी बी सिक्वेन्स चेंज झाला, बी इकडे गेला सी इकडे गेला. आता ह्या चेंजमुळे माझे केस जरी काळे आहेत तरी माझ्या मुलाचे केस ब्राऊन कलरचे असू शकतात. ओके, माझे ब्लॅक आहेत पण त्याचे ब्राऊन असू शकतात, कारण केसांच्या साठी रिस्पॉन्सिबल जो जीन आहे त्याच्यामध्ये चेंज झालेला आहे, हा स्मॉल चेंज झालेला आहे. ओके, दॅट इज नथिंग बट म्युचेशन. सो एनी न्यूक्लियोटाईड, हे न्यूक्लियोटाईड आहेत, एनी न्यूक्लियोटाईड इन अ जीन चेंजेस इट्स पोझिशन. हे बघा, ह्या न्यूक्लियोटाईडने जीनची पोझिशन चेंज केली. एनी न्यूक्लियोटाईड इन अ जीन चेंजेस इट्स पोझिशन बिकॉज ऑफ दॅट देअर इज चेंज इन अ जीन कॅरेक्टर, ऑर एनी न्यूक्लियोटाईड इन अ जीन चेंजेस इट्स पोझिशन विच कॉजेस चेंज इन अ जीन कॅरेक्टर. ओके, सो दॅट इज नथिंग बट म्युचेशन. ओके, सो आता आपण हेरिडिटी कम्प्लीट केलेलं आहे. मग अशी आपण हेरिडिटीची डेफिनेशन बघितली, त्याचे डेव्हलपमेंटचे टप्पे बघितले, त्याच्यानंतर त्याचे ॲडव्हॅन्टेजेस बघितले, प्रोटीन सिंथेसिस बघितलं, सेंट्रल डोग्मा बघितलं. ओके, तीन महत्त्वाच्या टर्म्स बघितले, दॅट इज नथिंग बट ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. ओके, आणि त्याच्यानंतर आज आपण ट्रिपलेट कोडॉन बघितलं आणि म्युचेशन बघितलं, म्हणजे तुमचं हेरिडिटी हा पॉईंट आता कव्हर झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपण स्टार्ट करणार आहोत इव्हॉल्युशन. ओके, आपण इव्हॉल्युशन नेक्स्ट लेक्चरमध्ये सुरू करू. ओके, लेक्चर तुमचे संपले, तीन लेक्चर लागतील आपल्याला हे युनिट कव्हर करण्यासाठी. तीनही लेक्चर संपले की मी तुम्हाला हँड रिटन शॉर्ट नोट्स प्रोव्हाइड करेन. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्हाला नोट्स हव्यात का, लिहा तिथे, मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेन. थँक्यू. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल, लाईक इट अँड शेअर इट.